निश्चितपणे शिकवले त्यांनी. त्यांचा मी धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. श्री जयकिरवाड सर व तसेच कुमारी दीपाली मॅडम त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चौथी शिक्षिका होणं खूपच आवड असतं. माझा तास चौथी व सातवीवर होता. मी वर्गावर गेले की मुले खूप शांत बसली होते. मला शिकवताना खूप आनंद होऊ लागला. मी प्रश्न विचारले त्यांना त्यांनी विद्यार्थी उत्तर दिले. सातवीला आम्हाला भांगे सर आले. पहिल्या दिवशी भांगे सर आले, त्या दिवशी आम्हाला सगळे सर आले की आमच्या सर कधी येतात असं वाटलं. त्या दिवशी भांगे सर खूप उशिरा आले होते. त्याला आमच्या गावचा रस्ताच कळाला नव्हता. सर्वांच मी मनापासून स्वागत करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. तुला भांगे सर. भांगे सर आम्हाला खूप छान शिकवायचे, खूप छान शिकवायचे शिकवायचे आणि फेरवाया बघून घ्यायचे. आणि आठवीला वौदने सर, आता नवीन मुनकर सर. मला असं वाटायला की आज दिवसच येऊ नव्हता असा. पहिलं कितीही वाटत होतो स्कूल डे कवा येते, स्कूल डे कवा येते. आता खूप वाईट वाटायले. आता जाऊ वाटणार या शाळेमधून. आता जवळ चढणार या शाळेमधून कसं करावं. शाळेविषयी शिकव. पण आता असं वाटते की या शाळेला सोडून जावं चढणार. खूप सर आम्हाला छान शिकवतात. आम्हाला पुढे बी वाटते की आमच्या सर आम्हालाच राहावं. मला ही शाळा खूप आवडली. शाळेचे सर व विद्यार्थी खूप आवडलेत मला. अध्यक्ष व इथे बसलेले प्रमुख पाहुणे व माझे मित्र व मैत्रिणी, आज मी तुम्हाला आज मला हा दिवस कसा वाटला याबद्दल दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या. आजचा दिवस मला खूप खूप छान वाटला आणि माझे मित्र हे शिकले. मी प्रत्येक वर्गात जाऊन पाहिले. खास करून माझे आठवीचे वर्ग मित्र ते खूपच छान शिकवले आहेत. आणि खास करून माझा प्रिय मित्र दत्तराज, त्यांनी सहाव्या वर्गावर जाऊन खूप छान शिकवलं. मी पाहिलं आणि कोणाला आवाज पण करू दिला नाही आणि सहावीचे पण कोणी आवाज केले नाही. तरी मला आजचा दिवस खूप छान वाटला आणि मी पण सातव्या वर्गावर हिंदी शिकवायला गेलो होतो आणि मला सातव्या वर्गातले कोणी सळले नाही तर पण मला खूप चांगलं वाटलं. आणि मी ज्यांनी आज आठवा वर्ग जे आहे त्यांना पुढील शाळा जाण्याकरता शुभेच्छा देतो. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय. मला आज खूप छान वाटलं की मुख्याध्यापिका होणं खूपच अवघड असते. माझा तास चौथीवर होता. मी वर्गावर गेली की विद्यार्थी खूप छान शांत बसले होते. मला शिकण्यात खूप आनंद होऊ लागला होता. मी प्रश्न विचारले त्याचे विद्यार्थी उत्तर देऊ लागले होते. मला शिकविता वेळेस वेळ गेला कधी वेळ गेला ते पण कळलं नाही. मला असं वाटलं की मी मुख्याध्यापिका होणार नाही असं पण मी मुख्याध्यापिका झाले याचा आनंद झाला. मी पहिली ते आठवीपर्यंत शिकले. मला खूप छान वाटलं एवढे तो शिकले. शाळेत संपूर्ण सर छान शिकवित होते.